श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी। प्रत्येक महिन्यात एक अशा 12 महिन्यांमध्ये 12 अमावस्या येत असतात। अमावस्या म्हटलं तर आपणासमोर येतो तो अशुभ दिवस। बरेच जण अमावस्येला अशुभ दिवस असं म्हणतात, परंतु या दिवशी जर आपण घरासाठी किंवा स्वतःसाठी काही जर उपाय केले तर ते निश्चितपणे फलदायी ठरत असतात। त्यापैकीच एक म्हणजे घराच्या किंवा दुकानाच्या मुख्य द्वारावरती कोहळा बांधणं। आपण बऱ्याच दुकानांसमोर किंवा मग बऱ्याच घरांच्या मुख्य दरवाजासमोर असा कोहळा बांधलेला बघितलेला असेल। आपणसुद्धा कधीतरी हा कोहळा आपल्या घराच्या मुख्य दरवाजासमोर बांधून बघितला असेल। बऱ्याच वेळा काय होतं, पहिल्यांदा आपण कोहळा बांधला आणि तो लवकर खराब झाला तर आपल्याला असं वाटतं की काहीतरी अपशकून होतो किंवा मग अशुभ घटना घडते आणि त्याच्यामुळे आपण पुन्हा कोहळा बांधण्याचा विचार करत नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कोहळा खराब होणं हे खरं शुभ आहे की अशुभ आहे, कोहळा खराब झाल्याने नक्की काय होतं, या सर्व गोष्टींचा उलगडा आज आपल्याला या व्हिडिओमध्ये होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि परवा दिवशी येणाऱ्या म्हणजे 21 मार्च रोजी येणाऱ्या दर्शा अमावस्येला तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने कोहळा तुमच्या मुख्य द्वारावरती बांधू शकता। प्रत्येक गोष्टीचं एक वेगळं महत्त्व असतं आणि ती विशिष्ट पद्धतीनेच केली गेली पाहिजे। तसंच कोहळ्याची पूजासुद्धा विशिष्ट पद्धतीने केली जाते। तर कोहळा हा बाजारातून आणण्यापूर्वी आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की बाजारामध्ये आपल्याला अमावस्येच्या दरम्यानच कोहळे भेटतात, तर त्या दरम्यान आणायचा आहे। जेव्हा तुम्ही आणणार असाल तेव्हा मोठा देठ असावा, देठ तुटलेला नसावा। माझ्याकडे जो कोहळा आहे त्याचा जसा देठ दिसत आहे त्याहीपेक्षा मोठा असला तर अतिउत्तम, नसेल तर किमान इतका तरी कोहळ्याचा देठ असावा की जो आपल्याला दिसेल। त्याचबरोबर कोहळ्यावरती कुठेही डाग नसावेत किंवा तो कुठेही फुटलेला नसावा। मुख्य द्वारासमोर कोहळा बांधणं हे अगदी प्राचीन काळापासून चालत आलेली गोष्ट आहे, परंतु हल्ली काही लोक यांवरती विश्वास ठेवतात आणि काही लोक ठेवत नाही। ज्यांचा विश्वास असेल, ज्यांना वाटतं, तर ते लोक अवश्य या गोष्टी करत असतात। तर कोहळा बाजारातून आणल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे। पाण्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि मग तो स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचा आहे। कोहळा हा मुख्य दरवाजावरती लावण्याचं कारण हेच आहे की मुख्य दरवाजातून आपल्या घराकडे बघणाऱ्या किंवा मग घरामध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीतली निगेटिव्हिटी हा कोहळा शोषून घेत असतो। त्याचबरोबर तुम्ही दुकानामध्ये सुद्धा अशा पद्धतीचा कोहळा लावू शकता, ज्याच्यामुळे आपल्या दुकानाचीसुद्धा प्रगती होत असते, निगेटिव्ह एनर्जी अजिबात शिल्लक राहत नाही घरामध्ये किंवा मग दुकानामध्ये, कुठेच निगेटिव्ह एनर्जी शिल्लक राहत नाही। त्याच्यामुळे मुख्यत्वे करून हा कोहळा लावला जातो। हा आणल्यानंतर आपल्याला स्वच्छ केल्यानंतर देवासमोर एका लाल वस्त्रावरती ठेवायचा आहे। आता मी तुम्हाला दाखवायचं म्हणून अशा पद्धतीने इथेच पूजा करणार आहे, परंतु जेव्हा तुम्ही पूजा करणार असाल तेव्हा ती देवासमोर आपलं जे देवघर असेल तिथेच करावी। अशा पद्धतीने तो स्वच्छ करून घ्यायचा, स्वच्छ पुसून घ्यायचा आणि त्याच्यानंतरच आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे। कोहळा जो आहे तो जर आपण थोडासा खराब असलेला, वरती थोडेसे डाग असलेले असा जर आणला तर तो लवकर खराब होतो आणि आपल्यालासुद्धा भीती वाटते की नक्की हे काय झालं किंवा मग हा का खराब झाला। परंतु जेव्हा आपण खराब कोहळा आणतो त्यावेळी त्याच्यासोबत असणारी निगेटिव्हिटीसुद्धा आपल्या घरामध्ये येत असते, त्याच्यामुळे आणताना नेहमी चांगला कोहळा बघूनच आणायचा हा आपल्याला शक्यतो अमावस्येच्या दरम्यानच भेटतो। तुम्ही अमावस्येच्या दिवशी हा घरी आणला तरीसुद्धा चालेल किंवा मग त्याच्या अगोदरच्या दिवशी घरी आणून ठेवला तरीसुद्धा काहीही हरकत नाही। अशा पद्धतीने हा स्वच्छ पुसून घेतलेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला याच्यावरती एका बाजूला ओम आणि एका बाजूला स्वस्तिक काढायचा आहे। तर ओम काढण्यासाठी आपण अष्टगंध वापरणार आहोत, तर स्वस्तिक काढण्यासाठी आपण कुंकवाचा वापर करणार आहोत। जर तुमच्याकडे अष्टगंध नसेल तर तुम्ही दोन्हीही गोष्टींसाठी कुंकवाचा वापर केला तरीसुद्धा चालेल। बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांच्या घरी
अशा पद्धतीने कोहळा लावल्यानंतर तो 8 दिवसांमध्येच खराब होत असतो। तर अशा वेळी बऱ्याच जणांना भीती वाटते की हे नक्की काय झालं किंवा मग कोहळा का खराब झाला। तर जेव्हा कोहळा खराब होत असतो तेव्हा कोहळा हा त्याचं काम अगदी व्यवस्थितपणे पार पाडत असतो असं समजून जा। कारण कोहळा हा घरातील किंवा मग आजूबाजूची जी निगेटिव्हिटी आहे, नकारात्मकता आहे, ती शोषून घेत असतो। आणि जेव्हा कुणीही पहिल्यांदा आपल्या घरी कोहळा बांधेल तर त्यावेळी तो कोहळा लवकरच खराब होतो, तो जास्त दिवस टिकत नाही। कारण आपण कधीही निगेटिव्हिटी घालवण्यासाठी काही उपाय केलेले नसतात। कोहळा बांधल्यानंतर तो कोहळा लगेचच 8 दिवसांमध्ये त्याची जेवढी क्षमता आहे तेवढी निगेटिव्हिटी आपल्या घराजवळची आणि घरातलीसुद्धा शोषून घेत असतो। त्याच्यामुळे तो पहिल्यांदा लावल्यानंतर अगदी 8 दिवसांमध्ये खराब होत असतो। परंतु असा कोहळा जर 8 दिवसांमध्ये खराब झाला तर घाबरून जाण्याची काहीही आवश्यकता नाही आहे। उलट त्या कोहळ्याने तुमच्या घरामधली, तुमच्या घराच्या आजूबाजूची जी निगेटिव्हिटी आहे ती शोषून घेतलेली असते आणि तुमच्या आयुष्यामध्ये सर्व गोष्टी ज्या आहेत त्या पॉझिटिव्ह होणार असतात। तर अशा पद्धतीने आपण एका बाजूला स्वस्तिक काढून घेतलेलं आहे, एका बाजूला ओम काढून घेतलेलं आहे, नंतर काजळाच्या सहाय्याने अशा पद्धतीने आपल्याला ओम आणि स्वस्तिकच्या मधोमध एक रेषा ओढून घ्यायची आहे आणि याच्यानंतर आपल्याला कोहळ्याची यथासांग पूजा करायची आहे। आता आपण कोहळ्यावरती हळदी, कुंकू, अक्षदा वाहून घेणार आहोत आणि त्याला फुलंसुद्धा ठेवणार आहोत। त्याच्यानंतर आपण एका साईडने स्वस्तिक काढलेलं आहे, एका साईडने ओम काढलेलं आहे। ही खूप शुभचिन्हे आहे, याच्यामुळे कुठलीही निगेटिव्हिटी आपल्या घरासमोरसुद्धा राहू शकत नाही। कोहळा हे असं फळ आहे की जे सर्वात जास्त नकारात्मकता शोषून घेत असतो आणि त्याचबरोबर अशा पद्धतीने जेव्हा आपण त्याच्यावरती स्वस्तिक आणि ओम काढतो त्यावेळी त्याची जी शक्ती आहे ती जास्त प्रमाणामध्ये वाढत असते। तर ओम आणि स्वस्तिक या दोन्हींची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे, त्यांनासुद्धा हळदी, कुंकू, अक्षदा वाहून घ्यायची आहे। अशा पद्धतीने पूजा केली तरच लावलेल्या कोहळ्याचं आपल्याला फायदा होणार असतो। त्याच्यामुळे कोहळ्याची पूजा ही व्यवस्थित करून मगच तो लावावा। आता ही जी पूजा आहे ती आपल्याला देवघरासमोरच करायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला आपले स्वामी समर्थ महाराज असतील, आपली कुलदेवी असेल, आपल्या घरामध्ये जे पण देवघरामध्ये देव असतील त्यांच्यासमोर बसून आपल्याला अशी प्रार्थना करायची आहे की हे देवता, माझ्या घरातील नकारात्मकता, वाईट शक्ती, नजरदोष या कोहळ्यामध्ये येऊ दे आणि माझ्या घरामध्ये घरावरती जे पण संकटं येणार आहेत ती नको येऊन देऊ, किंवा मग या कोहळ्याच्या मदतीने माझ्या घरातील नकारात्मकता, वाईट दोष दूर होऊ दे। तर असे आपल्याला आपल्या मनोमन प्रार्थना करायची आहे। हा कोहळा जेव्हा आपण बांधणार असाल किंवा मग पूजा करणार असाल तर घरातील सर्व व्यक्ती उपस्थित असले तर अतिशय उत्तम। हा कोहळा आपल्याला सूर्यास्तानंतरच लावायचा आहे। तर अमावास्येच्या दिवशी सूर्यास्तानंतर हा कोहळा आपण मुख्य दरवाजावरती लावू शकतो। अमावास्येला शक्य झालं नाही तर तुम्ही शनिवारी सूर्यास्तानंतर सुद्धा हा कोहळा आपल्या मुख्य दरवाजावरती किंवा आपल्या दुकानावरती लावू शकता। हा कोहळा आपल्याला लाल कपड्यामध्येच बांधायचा आहे। बांधलेला कोहळा जर लवकर खराब झाला तर समजून जा की दुष्ट शक्तींपासून आपल्या घरातील लोकांचा बचाव झाला आहे आणि खराब झालेलं कोहळं कचऱ्यामध्ये किंवा मग निर्माल्यामध्ये टाकून द्या, दुसरे नवीन घेऊन या आणि पुन्हा अशाच पद्धतीने आपल्याला पूजा करून ते पुन्हा लावायचं आहे। तुम्ही शनिवारी किंवा मग अमावास्येला ते लावू शकता। आणि जर कोहळा खराब नाही झाला तर तो आपल्याला सोमवती अमावस्या, शनी अमावस्या, दिवाळी अमावस्या यावेळी तो निश्चितपणे बदलवायचा आहे। तुम्ही असा 5-6 महिन्यांतून एकदा तरी हा कोहळा बदलवायलाच हवा। कोहळा लावल्यामुळे आपल्या घराला नजर लागत नाही, बाधा होत नाही आणि यातून घरातील सर्वांचाच बचाव होत असतो। त्यासाठीच कोहळा घराच्या बाहेर बांधण्याची पद्धत आहे आणि या कोहळ्यामध्ये दुष्ट शक्तीचा नाश करण्याची एक मोठी ताकद आहे असं आपल्या पुराणामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे। मुख्य दरवाजासमोर हा बांधताना नेहमी आपल्या घरामध्ये येणारे लोक ज्या ठिकाणाहून येतात
ज्या साईडने येतात त्या साईडला असावा, म्हणजे त्या लोकांमधली निगेटिव्हिटी जी आहे ती हा कोहळा शोषून घेतो. त्याचबरोबर कुणाची नजर कशी असते, कुणाची नजर कशी असते हे आपल्याला माहीत नसतं. त्याच्यामुळे हा कोहळा प्रत्येकाने आपल्या मुख्य दरवाजावरती नक्की लावावा. तुमचा जर व्यवसाय असेल तर त्याच्यामध्ये जर तुम्हाला वृद्धी करायची असेल, वाढ करायची असेल, तर निश्चितपणे हा तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी लावू शकता. तर असा होता आजचा व्हिडिओ. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि हा नक्की तुमच्या मित्रमैत्रिणींसोबतसुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा याची माहिती मिळेल आणि तो उपयोगाचा ठरेल. धन्यवाद.